कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत प्रक्रिया आज पार पडली। यामध्ये पूर्वीचं अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गांसाठीचं आरक्षण कायम ठेवत नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठीचं आरक्षण निश्चित करण्यात आलं। कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 साठी आरक्षण सोडत प्रक्रिया आज केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये पार पडली। राज्य निवडणूक आयोगाच्या 22 जुलैच्या आदेशानुसार ही प्रक्रिया घेण्यात आली। यामध्ये अनुसूचित जाती महिला अनुसूचित जमाती महिला याचं आरक्षण लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानं होत असल्यानं यामध्ये कोणताही बदल न करता आधीच्या म्हणजेच 31 मे रोजी काढलेल्या सोडतीप्रमाणे कायम ठेवण्यात आलं। नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या 22 जागा आणि सर्वसाधारण 57 जागांसाठीचे आरक्षण थेट आणि शालेय मुलांच्या हस्ते चिठ्ठी काढून सोडत पद्धतीनं काढण्यात आलं। कोल्हापूर महानगरपालिकेसाठी बहुसदस्यीय प्रभाग रचनेनुसार 3 सदस्यीय 30 प्रभाग आणि 2 सदस्यीय 1 प्रभाग असे एकूण 31 प्रभाग आहेत। या 31 प्रभागांमधील 92 जागांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आलं। महानगरपालिका प्रशासक डॉ कादंबरी बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली तर अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई उपायुक्त रविकांत अडसूळ राजकीय पक्षांचे पदाधिकारी प्रतिनिधी नागरिक यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली। एकूण 3 टप्प्यात ही प्रक्रिया घेण्यात आली। पहिल्या टप्प्यात नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या 22 जागांसाठी आरक्षण काढण्यात आलं। यामधील 11 जागा ह्या महिलांसाठी आरक्षित आहेत। आरक्षण सोडतीमध्ये 28 जागा खुल्या झाल्यात तर 29 जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाल्यात। या प्रक्रियेदरम्यान उपस्थित लोकांमधून कोणीही आक्षेप घेतला नाही किंवा शंका उपस्थित केली नाही। कोल्हापूर महानगरपालिकेच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसह एस न्यूजनं आरक्षण सोडतीचं थेट प्रक्षेपण केल्यामुळं राजकीय कार्यकर्त्यांसह नागरिकांनी घरबसल्याच आरक्षण सोडतीची माहिती घेणं पसंत केलं। प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती आणि सूचना दाखल करण्याचा कालावधी 30 जुलै 2022 ते 2 ऑगस्ट 2022 दुपारी 3 पर्यंत आहे अशी माहिती प्रशासक डॉ कादंबरी बलकवडे यांनी दिली। कोल्हापूर महानगरपालिकेसाठी एकूण 92 सीट्स आहे आणि 13 सीट जो अनुसूचित जाती महिला आणि अनुसूचित जमाती महिलासाठी आणि अनुसूचित जमातीसाठी जो सोडतीने आरक्षण काढला होता 31 मे 2022 रोजी ते कायम ठेवण्यात यावं असे आम्हाला आदेश प्राप्त होते आणि उर्वरित जो जागा आहे त्या अनुषंगाने 22 सीट जो आहे हे नमप्रसाठी राखीव आहे आणि त्यातून नमप्र महिला तसेच सर्वसाधारण महिला यांच्या सोडतीने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज माननीय राज्य निवडणूक आयोगाचे आदेशान्वये तसेच 15 डिसेंबर 2021 आदेशान्वये इथे सोडतीचा कार्यक्रम पार पाडण्यात आलेला आहे। त्यामध्ये नमप्र महिलासाठी 11 सीट्स तसेच सर्वसाधारण महिलासाठी 29 सीट सोडतीने आज इथे आरक्षणचा कार्यक्रम पूर्ण झालेला आहे। सदरील कार्यक्रमच्या अनुषंगाने जो सोडतीचा कार्यक्रम आम्ही काढलेला आहे त्यांच्याबद्दल काही आपली सूचना असेल किंवा हरकती असतील तर त्यांच्यासाठी 30 जुलैपासून ते 2 ऑगस्टपर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणूक कार्यालय सासणे ग्राउंड येथे तुम्ही लिखित स्वरूपात तुमची हरकती किंवा सूचना दाखल करू शकतात।